आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हा माणूस ना पक्का राजकारणी आहे, यानंच समज घडवून आणला असणार आहे, मुद्दाम करतोय। हा जोवर माझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत माझं आयुष्य सरळ चालणारच नाही। आपली सीओ मॅडम बघितलं का कशी दिसायले? सरे एकदम भारी। थांब तुझी दिरिष्टच काढते। वय वय खरं छान दिसतेस बघ। बर चलायचं का आपण? हा वय चला चला डायव्हर गाडी काढ। चला मॅडम या। बर ऐका की जरा एक प्रॉब्लेम झालाय। आता काय झालं? मला अनु मॅडम कडे जावं लागेल, त्यांचा फोन आला होता। अरे काय यार तुला आता अचानक तिकडे जावं लागणार आहे का? काय गरज आहे? मग आम्ही कशाला सगळे आवरून बसलोय, आता तिकडे कशाला चाललीस तू? नाही नाही जरा महत्वाचंच काम आहे, मला जावं लागेल, तासभर तर लागेल। झालं तुझा तासभर आम्हाला माहिती किती असतो। ए आता तिला नाराज करू नको, कॅन्सल करू। अहो नाही नाही कॅन्सल नाही करायचं आपण। मी तुमच्या सोबत येणार आहे, तिथे आल्यावरती आपण ऑर्डर देऊ, ऑर्डर येईपर्यंत मी जाऊन येते। बरं बरं मग चला की निघूया लगेच। चला 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 जहाज रेडी आहे चला। कसला विचार करायलाय तुम्ही? आपलं ठरलंय ना तिला फोन करायचं, हो मग करा की फोन। अगं मंगलताई समदे बाजूस विचार करायला पाहिजे का? नको असा घाईगडबडीत निर्णय घेतलेला चालतोय वे। हो पण नाना त्यांचीच इच्छा आहे ना व सरीला सोबत घेऊन जायचं, आपण तिच्याशी बोलावं तिला समजवावं असं त्यांनाच वाटतंय ना। आपण तिच्याशी बोललो नाहीत आणि ते परस्पर बोलले आणि त्यांच्यात काही भांडणं झाली तर कोणाची जबाबदारी आहे? एक तर आपलीच बाजू लंगडी आहे, एवढा मोठा निर्णय घेताना त्या कंपनीच्या पदावर बसताना तिने नवऱ्याला विचारायला ना ग, आता त्यांना वाईट वाटणं साहजिक नाही का? हो उमा वहिनी तुम्हीच सांगा, प्रत्येक नवऱ्याला असंच वाटत असतं ना, आपली बायको आपल्या वाट्याला जास्तीत जास्त आली पाहिजे, त्यांचं काय चुकलं? आधी ही हिच्या कलेक्टरच्या स्वप्नाच्या मागे धावत होती आणि आता ही एवढी मोठी जबाबदारी घेऊन बसली, आता त्यांच्याकडे दुर्लक्ष होणारच ना तिचं। प्रत्येक पोरीनं आपला संसार आणि आपली पोरं बाळ यांना महत्व दिलं पाहिजे, बाकी समजा नंतर। मंगलताई तुमचं समज कळतंय मला, पण ह्या तोंडाचा पट्टा आवरा बघू आधी। हे बघा तुम्ही दोघे जरा शांत राहा, मला जरा विचार करू द्या, विचार करून निर्णय घेऊ देत। असाच काही गडबडीत निर्णय घेतला आणि काय चुकलं म्हणजे? म्हणजे तुम्हाला अजून भीशंका आहेच, तुम्हाला अजून बिस्सारीचीच बाजू बरोबर वाटते। हो नाना जर ती तिनं ठरवलेल्या मार्गावर न पुढं गेली आणि तिच्या संसाराचं वाटोळं झालं तर काय होईल हे दिसत नाही होई तुम्हाला? उमा वहिनी हो तुम्ही तरी समजाव यांना। तुमचं बरोबर आहे पटतय मला, आदित्य म्हणतो ते बरोबरच आहे, तिनं जर असंच केलं तर धरती संसार करू शकणार नाही आणि अभ्यासाकडे बी दुर्लक्ष होईल तिचं। वय नाही मी हेच तर यांना समजावून सांगते पण हे लक्षच देईना झाले। मला इतकंच वाटतंय वहिनी हे आपलं कोकरू आहे, ते जर वाट चुकलं तर त्याला योग्य वाट दाखवायचं काम आपलं नाहीये का? आता तुम्ही दुसरा कुठला भी विचार करू नका,
तुम्हाला भी आतून माहितीये कुठला निर्णय योग्य आहे ते. आता त्याच निर्णयावर ठाम राहायचंय. आपण गावाकडे निघतोय. सुंदरी बियाणार आपल्या संघट. मला काय वाटत, बाईच्या जातीनं ना एवढी मोठी स्वप्न बघितलीच नाही पाहिजे बघा. तिनं काय करायचं तर तिनं फकस्त सोसायचं. बाईच्या जातीचं तसं नाही. तिनं जर आखा चौकट मोडायची म्हणलं की समजांच्या नजरा उंच होत्या. नाना अजून कसला विचार करताय तुम्ही? आहो तुम्ही अजून बाहेरच थांबलाय वय. हा म्हणजे आत्ताच आलोय. हो म्हणजे तसे आत्ता. एनिवे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुझा मला फार अभिमान वाटतोय बरं का. म्हणजे एका मोठ्या कंपनीची सीईओ झालीस तू. ग्रेट. येस, तिच्यात ते कॅलिबर आहेच. पण प्रॉब्लेम असा आहे, हे कॅलिबर सगळ्यांना दिसतं पण तिला स्वतःलाच दिसत नाही. अगं तू खूप मोठ्या पोझिशनवर गेलीस. इथे पोहोचायला लोकांना 10-10, 20-20 वर्ष लागतात. चला ना आता आज जाऊया, मला खूप भूक लागली. हो जाऊया. वय वय चला जाऊया सिद्धू. चल चला चला. सुंदरी मॅडम तुम्ही आधी चला. अहो नाही नाही तुम्ही व्हा पुढं, मी येते जरा मला काम आहे. हे बरं आहे. म्हणजे पाहुण्यांना जेवायला बसून यजमान गायब. अगं तुझी पार्टी आहे ना ही. अहो जरा जास्तच महत्वाचं काम आहे, मी येते, तुम्ही व्हा ना पुढं. सिद्धार्थ तिनं मला सांगितलंय तिला जाऊन येऊ दे. सुंदरी तू लवकर जाऊन ये बर का, आपण बसूया. चला चला तुम्ही करा ऑर्डर. हा मी येते, तुमची ऑर्डर येईपर्यंत मी येईन. चला. अहो तुम्ही का थांबलाय, काय झालं? ते अचानक तू कुठे चाललीस?